फ्रेंड्स, वेलकम टू माय मम्मीज चॅनल श्रेयाज वर्ल्ड। तर तुम्हाला माहिती आहे, आज मला एक अचीवमेंट भेटलं स्कूलमधून आणि आज नागपंचमी पण आहे। तर मग बघूया मम्मी आज स्पेशल काय बनवणार आहे। हे बघा मम्मी काय, मम्मी काय करतेस? हाय, हॅलो। मी इकडे, आज नागपंचमी आहे म्हणून आज मी उकडीचे नेवऱ्या करणार आहे। वाव, उकडीच्या नेवऱ्या। त्याच्यासाठी मी इथे हे खोबरं किसती आहे। उकडीच्या नेवऱ्या करायच्या आहेत ना म्हणून मम्मी उकडीच्या नेवऱ्या करायसाठी अजून काय काय लागणार? काय नाही, ह्याच्यामध्ये आता खोबरं, गुळ आणि ड्राय फ्रुट्स, थोडीशी वेलची पावडर, इथे आता घरात सगळ्यांना सर्दी खोकला आहे त्यामुळे जास्त तेलकट खायचं नाहीये, तर तळणं तर तसं पण नाहीये कारण आज नागपंचमीचा सण आहे। नागपंचमीचा सण आहे तर आज तळत नाही कुठचीच गोष्ट, पापड किंवा पुऱ्या वगैरे अशा कुठच्याच गोष्टी तळत नाही। आता इथे हे मी खोबरं किसून घेतलंय आणि ह्याच्यात थोडासा गूळ काढलाय, तर आता ते मी गॅसवर ठेवते। गॅस एकदम बारीक करून ठेवते कारण की ते कडकलं नाही पाहिजे म्हणून। तर आता हे खोबरं सगळं या टोपात टाकणार आहे। वाफेवरती ठेवलं की काय होईल, ते चांगलं ते आतमध्ये मिक्स होईल, थोडस पाणी सुटेल, पण नंतर आपण ते सगळं एकजीव करणार आहोत सारण। हे बघ, आता कमी याच्यावरती ठेवलंय तर हळूहळू गूळ विरघळतोय। आता इथे आपण काळा गूळ घेतलाय, बरोबर? काळा गूळ, कारण काळा गूळ हा पौष्टिक असतो म्हणून आपण इथे काळा गूळ वापरलाय। तर हे आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊया। थोडस वाफेवर शिजू देत कणिक मळून ठेवलंय। आज आपण गव्हाच्या पिठाच्याच नेवऱ्या करणार आहोत। थोडीशी वेलची पूड टाकते, वेलची पूडने कसं छान सुगंध येतो। आपलं सारण कमी आहे त्यामुळे मी थोडीशीच वेलची पूड टाकते। ड्रायफ्रूटची पावडर करून ठेवलेली, ती ड्रायफ्रूटची पावडर पण मी या सारणातच टाकणार आहे कारण ते खाताना जरा छान लागतो। ड्रायफ्रूट्स असेच तर तुम्ही खात नाही, त्याच्यामुळे मग हे असं काहीतरी गोडधोड केलं की त्याच्यात ते ड्रायफ्रूट्स टाकून तेवढंच पोटात जातं ना तुमच्या। तर हे सगळं मिश्रण मी आता मिक्स करते।
झाली का मम्मी भाजी? आता शिजायला टाकलीये बेटा. कधी होणार? होई काय घाईये, जाऊया. आता अशी किती वाजता आहे? 7:30. आपण लवकर येऊ ना. हो इथे आता माझी बटाट्याची भाजी सुद्धा रेडी आहे. त्याच्यावरती मी हलकीशी कसुरी मेथी स्प्रेड केली आहे. तुम्ही बघू शकता कसा मस्त कलर आलाय. तर आता ही मी झाकून ठेवणार आहे थोडा वेळ. आणि इथे आता मी नेवऱ्यांसाठी माझ्या लात्या पण तयार आहेत. तर आता मी हाताबरोबर त्या लात्या लाटून घेणार आहे. आणि हा माझ्याकडे साचा आहे, तर मी आज साच्यामधल्या नेवऱ्या करणार आहे. म्हणजे ती एक प्रकारची एकच साईजमध्ये त्या नेवऱ्या बनतील.
कशी व्यवस्थित आली आहे ना, तर अशा प्रकारे मी माझ्या करंजा बनवून घेते. ठीक आहे, तर हे बघा अशा प्रकारे इथे माझ्या उकडीच्या नेवऱ्या मी आता तयार केल्या आहेत. आणि इथे गॅसही पेटवला आहे, टोपात थोडंसं पाणी ठेवलं आहे. तर आता हे मी उकडायला ठेवणार आहे. आता या चाळणीला मी खाली तेल लावलं होतं आधी, आणि त्याच्यात मी आता ह्या माझ्या नेवऱ्या ठेवल्या आहेत, तुम्ही बघू शकता. आणि आता मी याच्यावर ठेवणार आहे झाकण, आणि 1-15 मिनटं मी हे व्यवस्थित उकडण्यासाठी ठेवणार आहे. गॅस फास्टच ठेवायचा आहे. आता उरलेल्या पिठाच्या मी फटाफट चपात्या करून घेते. सो आता माझं सगळं काम झालं आहे आणि आम्ही आता चाललो आहे झेरॉक्स मारायला. तर रात्रीचा जातोय. आर्या मला ओरडत होती की मम्मी तुझं काम झालं नाही, काम झालं नाही, किती टाइम लावणार. पण सगळं काम आवडून घेण्यावर जरा बरं पडतं ना. बघा आमच्या कॅम्पसमध्ये काय आहे, बघा पावसाळ्यातच हे सगळं तुम्हाला बघायला मिळत. आणि आज हे सगळं आमच्या कॅम्पस मध्ये आलंय, तर ते तुम्हाला सुद्धा बघायला मिळालं म्हणजे किती आनंद ना. सो आता आम्ही जातोय. झेरॉक्स वाला चालू आहे की नाही ते बघतोय, तर बघूया आता कुठे दिसतोय का चालू. जर एखादं जरी शॉप चालू असेल तर बरंच आहे ना. उद्या स्कूलमध्ये पाहिजे म्हणून एवढ्या रात्री जायला लागतंय. तर आता इथे तिथे तर कुठे मला झेरॉक्स मशीन दिसत तर नाही आहे. बघूया अजून कुठपर्यंत चालावं लागणार आहे ते. इथे आपल्याला एक झेरॉक्सवाले दिसत आहेत, तर आता त्यांच्याकडे झेरॉक्स मशीन आहे आणि आता इथे झेरॉक्स काढूया. सर्टिफिकेटचं एक कॉपी नाही, सेम कॉपी सेम साईजच द्या. तसं स्कूलवाल्यांनी काही सांगितलं नाही आहे ना केवढी साईज हवी आहे ती म्हणून. आणि फायनली इथे झेरॉक्स काढून झालेली आहे. झेरॉक्स मिळाली आहे. हाश, आता जरा बरं वाटतं. आणि आता हलका हलका पाऊस पण पडायला लागलाय आणि आम्ही छत्री आणलेली नाहीये. ओ गॉड, म्हणजे आता आम्ही भिजत जाणार. ओ नो आर्या,
आणि आता छत्री आणलेली नाही आहे, पावसाचे दिवस आहे. मला वाटलं आज दिवसभर पाऊस नाही पडणार आहे. पाऊस तर दिवसभर पडलेलाच नाही आहे, आता रात्री पण नाही पडणार, म्हणून छत्रीच घेतलेली नाही आहे. आणि नेमका आता छत्री घ्यायच्या टायमालाच आता पाऊस आला आहे. आणि मला वाटतं आता मला हा ब्लॉग इथेच बंद करावा लागणार आहे, नाहीतर माझा फोन भिजणार आहे. सो चला मी आता सरळ घरी धावते. सो फायनली आम्ही घरी आलो आहे, तर आता फ्रेश होतं आणि मग आपण भेटूया. सो इथे आता आम्ही चेंज करून रेडी आहोत. आर्य अभ्यास करते कारण उद्या तिचा लास्ट पेपर आहे इंग्लिशचा, तर तिला शुभेच्छा द्या तुम्ही सर्वजण. फर्स्ट टर्मचा उद्या लास्टचा पेपर आहे, तर तो एक्झाम तिचा खूप छान जाऊ देत. तर आता आपलं नैवेद्य म्हणजे नेवऱ्या देवाला द्यायला, तर इथे छान अशा नेवऱ्या आपल्या तयार झालेल्या आहेत. तर आता हा नैवेद्य मी देवापुढे ठेवते. चला या सगळेजण आमच्या सोबत उकडीच्या नेवऱ्या खायला. तर मग आता आम्ही जेवणाला सुरुवात करतो आणि तुम्ही पण आमच्या सोबत जेवणाला या. त्याआधी माझ्या चॅनलला बोला पा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा.